तर नमस्कार मित्रांनो, ग्रामपंचायतमध्ये आपल्याला आपल्या ग्रामपंचायतला किती निधी आलेला आहे हे जर आपल्याला पाहायचं असेल तर कसं पाहायचं, याची वेबसाईट कोणती, याच्याबद्दल माहिती मी तुम्हाला सांगत आहे. मी आता माझ्या लॅपटॉपच्या डेस्कटॉपवरती आहे आणि त्यासाठी आपल्याला एक गुगलमध्ये साईट सर्च करायची आहे. प्लॅनिंग केल्यावरती ही साईट ओपन होईल. planningonline.government.in रिपोर्टमध्ये गेल्यावरती प्लॅन इयर टाकल्यावरती आपल्याला 2018-19 किंवा 2019-20 सिलेक्ट स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट केल्यावरती महाराष्ट्र त्याच्यानंतर जिल्हा परिषद, ब्लॉक पंचायत, विलेज पंचायत तर विलेज पंचायत अहमदनगरमधली ब्लॉक पंचायत नगर आणि नगरमधली विलेज पंचायत भोयरे पठार हे टाकल्यावरती, हे माझं गाव आहे, हे टाकल्यावरती आपल्याला रिपोर्ट निघेल. आता हे महिला बाल कल्याण ग्रामपंचायत कॉस्ट 00 महाराष्ट्र पंचायत प्लॅन रिपोर्ट पंचायत अहमदनगरी कोल्हण नगर भोयरे पठार पब्लिक वर्क्स महिला उपजीविका इथं कोणत्याही प्रकारचा डाबा एजन्सी इन्फॉर्मेशन ग्रामपंचायत कॉस्ट उपजीविका शिक्षण आरोग्य मागासवर्गीय याच्यावरती किती खर्च करायचा हे काहीच यामध्ये लिहिलं गेलेलं नाही किंवा अजूकपर्यंत याचा काही विषय झालेला नाही. तर आपण त्याच्या पाठीमागचं वर्ष पाहू. 2018-19 मध्ये महाराष्ट्रामध्ये युनिट टाईप विलेज पंचायतमध्ये अहमदनगरमध्ये भोयरे पठार. आता याचा रिपोर्ट पाहू आपण. हां, तर आता इथं 14 वित्त आयोगातून जी कामं करायची आहेत ती या ठिकाणी आलेली आहेत. आरोग्य शिक्षण आणि उपजीविका ॲक्टिव्हिटी अप्रूव्ड बाय ग्रामपंचायत भोयरे पठार 2,29,339 रुपयाचं काम. शिक्षण आणि उपजीविका हे ्ॲक्टिव्हिटी अप्रूव्ड केली 3,36,736 14 वित्त आयोगातील काम. महागाव सूर्य लोकसंख्या निधी व इतर कामे 1,18,42,332 14 वित्त आयोग. अशा प्रकारचं हे फंडिंग आलेलं आहे. या प्रकारे आपल्याला हे पाहता येऊ शकतं. जर कोणाला पाहायचं असेल तर ह्या प्रकारे तुम्ही पाहू शकता. आणि या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही जरूर या व्हिडिओला लाईक करा. जर काही शंका असेल तर तुम्ही खाली कमेंट करा. आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे